बंदावरचे पेटी आहे. सगळ्यात पहिला बेलो उघडायचा. बेलो उघडताना ह्या दोन पिना बघायच्या. हा रेकॉर्ड करून घ्यायचा. हा दोन पिना उघडायच्या. या दोन पिना पूर्ण अवस्थेत उघड्या पाहिजे. त्याचं काय होणार, हे फाटेल फाटेल करेक्ट. त्यांना पूर्ण चांबड्याचं बनलेलं असतं. बघा हे बेलो पहिला उघडला, त्यानंतर हे एअरबॉल सगळे उघडायचे. तुमची नवीन पेटी असेल ना, थोडं हार्ड असेल, इथे ऑइलचा एक बोट लावा, फक्त बोटाने लावायचं. ठीक आहे. त्यानंतर हे सहाच बटन आहे. रे ग म प ध नी सा करेक्ट. पुन्हा एकदा बघा, सा रे ग म प ध नी सा. सेम वे रिटर्न, सा नी ध प म ग रे सा. आता हे झालं मध्य सप्तक करेक्ट. आता ह्या साच्या खाली आपण गेलो ना की खाली डॉट येतो बघा स्वराला करेक्ट. हे इथे खाली गेलात की मंद्र सप्तक म्हणजे खर्ज अजाना म्हणतो आपण. सेम स्वर आहे. करेक्ट. सेम आहे. मी नेहमी म्हणतो ना की शेवट सप्तकाचा शेवटचा सा हा पुढच्या सप्तकाचा पहिला सा असतो करेक्ट. म्हणजे हे झालं मंद्र सप्तक, हे झालं मध्य सप्तक आणि हे झालं तार सप्तक. बटना सेम असतात करेक्ट. कळलं तुम्हाला. आता पेटी वाजवताना हे बोट, तुम्ही राईटी आहात ना, हे बोट पहिलं सा आला, रे ग ला असा अंगठा करेक्ट, म प ध हे म प ध मधली तीन बोट बोट, नी सा करेक्ट, किंवा हे बोट चालेल, सा नी ध प म ग रे सा करेक्ट. सेम खाली सा नी ध प म ग रे सा. ग आणि नी कळलं मला, हा ग आणि नी हे अंगठ्याने वाजवतो जे वाईट आहे करेक्ट आपल्या स्केलमध्ये करेक्ट. बाकी तुम्हाला पेटी वाजवता वाजवता कळेल. आता ही समजा पेटी अजून झालं, रियाज झाला, ओके. काय करायचं, बेलो ओढताना जी बटणं काढायची, बेलो बंद करताना पण हवा आतमध्ये येते, ती काढायची. त्या पोझिशन मध्ये बेलो लॉक करायचा व्यवस्थित, ओके. त्यानंतर एअर वॉल्स बंद करायचे आणि पेटी ठेवून द्यायची. हे सध्या उघडू नका तुम्हाला, आता नाही लागणार. तानपुरा लावायचा, ओके. सी शार्प ला लावायचा, तानपुरा सी शार्प, येस ओके.